नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त शिवानी तुम्हाला युट्यूब चॅनल चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला मस्त असा मोकळा सळसे जसं शेवायचा उपमा दाखवणार प्रत्येकाला आवडतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा मी गॅसवरती एक मोठीशी कढई ठेवली आणि ह्यामध्ये आता सुरुवातीला आपण एक चमचा तेल घालतोय सुरुवातीला आपण जास्त तेल नाही वापरत तेल छान गरम झालं किथे मी शेवाई अशा बारीक करून घेतलेल्या आहेत तर शेवयांचं प्रमाण कसं ठरवायचं तर एक माणसानं जे एक ताट शेवायचं ते दोन माणसांना पुरत जर तुमच्याकडे फन्या मिळतात लांबड्या लांबड्या त्यामध्ये देखील दोन माणसांना आरामात पुरेसा असा नाश्ता होतो त्यामुळे इथं मी दोन ताटं घेतले चार लोकांसाठी मी हा उपमा बनवते तर हा तेलावरती ना छान असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे ना छान असा हा उपमा सळसेत होतो चिकट अजिबात होत नाही भाजायला साधारणपणे आपल्याला तीन ते चार मिनिट आरामात लागतात गॅस मोठा करून अजिबात नाही भाजायचं गॅस वरती भाजायचं नाहीत तर आता बघा छान असा तांबूस कलर आलेला आहे तुम्हाला लाईट जास्त असल्यामुळे दिसणार नाही पण छान तांबूस रंग आल्यानंतर गॅस बंद करून हे आता मी एका डिश मध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये आता मी पुन्हा दोन मोठ्या चमचे तेल घालून घेणार आहे सुरुवातीला आपण एक चमचा तेल घातलं होतं भाजण्यासाठी पण आता इथे दोन चमचे तेल घातले तेल छान गरम करून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे कडीपत्त्याची पाच ते सहा पानं घालायची त्यानंतर दोन मिरच्या घातल्यात मी हिरव्या हे दोन मिनटं परतवून घेऊन त्यामध्ये आता मी एक मिडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला कांदा वापरणार आहे हा कांदा देखील आता आपण छान असा गुलाबी रंग येईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा कांदा छान भाजलाय त्यामध्ये आता मी एक मिडियम साईजचा सा, टोमॅटो बारीक कट करून घातलाय कांदा टोमॅटोमुळे शेवायच्या उपमाला खूप छान मस्त चव येते आंबट गोड तिखट असा मस्त हा उपमा लागतो चटपटीत असा उपमा लागतो त्यानंतर पाव चमचा इतकी हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो लगेच छान असा मऊ पडतो आपल्या मी अगदी साध्या सोप्या सरळ होणाऱ्या भाज्या सोपे नाश्ते दाखवत असते तुम्हाला जर कोणता वेगळा नाश्ता बघायचा असेल तर तो देखील मला कमेंट मधून सांगा त्यानंतर त्यात मी लगेचच आता आपण मगाशी ज्या भाजून घेतल्या होत्या त्या शेवया तर त्या सगळ्या शेवया आपण घालून ह्यामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या तर बघा आता अगदी मस्त अशा मी परतवून घेतलेल्या आहेत ह्या परतून झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर आता आपण पन गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते शेवायांच्या वर पर्यंत येईल असं पाणी घालायचं शेवाया भासतानाच एका बाजूला गॅसवरती गरम पाणी करायला ठेवायचं म्हणजे शेवया पुढची कृती होईपर्यंत पाणी छान उखळतं आता हे गरम पाणी मी ह्याच्यामध्ये घालून घेतले कारण त्यामुळे शेवया अगदी छान मऊ लुस्तीशीच होतात शेवयांच्या वरपर्यंत येईल असं पाणी घातल्यानंतर हे छान असं मिक्स करायचं ह्या असता तुम्ही ह्या पाण्यामध्ये मीठ वगैरे बरोबर आहे का हे बघू शकता जर काही कमी असेल तर तुम्ही थोडंसं ऍड देखील करू शकता आता आपण ह्यामध्ये टोमॅटो वापरलो होते म्हणून मी अर्धा चमचा साखर वापरले त्यामुळे चव छान बॅलेन्स होते हे छान मिक्स करायचं गॅस मिडियम करायचा आणि व्यवस्थित झाकण ठेवून मस्त असा हा पाच ते सहा, सहा मिनिटांमध्ये मस्त असा हा उपमा तयार होतो अगदी छान मौसूत त्याबरोबर तो सळसळीत देखील तयार होतो तर बघा आता पाच ते सहा मिनिटं झालेले आहेत आपण झाकण काढून बघूयात आतलं पाणी देखील छान आटलेलं आहे मध्ये पण मी एकदा काढून हे छान मिक्स करून घेतलं होतं तर अगदी मऊ सुद्धा झालेलं आहे मला स्वतःला हा शेवयांचा उपमा खूप आवडतो कारण हा खूप मस्त मऊ आणि सळसळीत होतो त्यामुळे मला रव्याच्या उपमापेक्षा हा शेवयांचा उपमा खूप म्हणजे खूप आवडतो तर मस्त असा हा उपमा तयार आहे तुम्ही बघू शकता तर आता फक्त ह्याच्यावरती आपण बारीक कट करून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि लगेचच हा गरमागरम शेवयांचा उपमा सर्व करायचा बरेच जण याच्यामध्ये लिंबू वगैरे घालतात पण मी आज लिंबू नाही वापरला मला हा असाच आवडतो तर तुम्हाला माझा आजचा हा शेवायचा उपमा कसा वाटला जरूर कळवा ही साधी सोपी पण तितकीच चविष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटत अशात एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा आणि माझे व्हिडिओ पाहून छान छान कमेंट करत राहा धन्यवाद